केसीदास ज्या प्रकारे पाचूनकरांचं वर्चस्व आहे आणि सत्ताधारी सुद्धा ते गेल्या 10 वर्षापासून आहेत, त्यांचा 17-1 पराभव झालेला आहे, जेणेकरून आज संपूर्ण गावालाच नव्हे तर जिल्ह्याला एक धक्का बसलेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? नमस्कार. खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीकडे रांजणगावचा परिसर, त्याचप्रमाणे शिरूर तालुका, आंबेगाव तालुका, नाही तर पुणे जिल्ह्याचं आपल्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. खऱ्या अर्थानं सत्ताधाऱ्याने जे 10 वर्ष काम केलं, तर मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने यांनी काम केलं, परंतु काम करत असताना यांनी नेहमी अजादूजापणा भाव केला. आज MIDCच्या माध्यमातून तुम्ही जो प्रश्न विचारला की त्या प्रश्नामधून MIDCमध्ये यांनी फक्त स्वतःसाठीच MIDCमध्ये कामं केली गेली. आज कोणत्याही पद्धतीचं स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध नाही आहे. आज अतिशय तरुण सुशिक्षित या ठिकाणी रांजणगावामध्ये कामासाठी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जात असतात, परंतु या ठिकाणी युनियनच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या माध्यमातून असेल, या ठिकाणी ज्या पद्धतीने कामगारांची युनियन होती, त्यावेळेस नेहमीच सत्ताधाऱ्यांचा ह्या युनियनना अतिशय प्रखर विरोध होता. आणि त्या विरोधातून खऱ्या अर्थानं रांजणगावच्या येथील सर्व मतदार एकवटून खऱ्या अर्थानं त्यांनी जो सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा ह्या ठिकाणी दाखवून देण्याचं काम केलेलं आहे. आणि सर्वांना जर आपण एकत्र घेऊन जर पुढे चाललो, तर निश्चितचपणे आपणाला अशी कोणावरतीही वेळ येत नाही. आज सर्वसामान्यांना एकत्र घेऊन पुढं जायचं असतं आपणाला, आणि त्यांना आपण बरोबर घेऊन या ठिकाणी जर पुढं गेलो, तर निश्चितच भविष्याकडे वाटचाल करत असताना आपल्याला चांगलं असं या ठिकाणी योगदान आपल्याला देता येतं आणि समाज पण आपल्या पाठीशी उभा राहतो. आज तुमची सत्ता आलेली आहे, भविष्यात तुम्ही रांजणगाव तुम्ही कसं पाहू इच्छिता आणि तुम्ही कसा विकास करा? आज रांजणगावचं जर पाहायचं गेलं तर रांजणगावमध्ये ट्रॅफिकचा विषय असेल, आज बाजाराचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, कचऱ्याचा विषय असेल, आणि रांजणगावमध्ये असंख्य प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत. आज रांजणगावमध्ये आज या ठिकाणी आपला पुणे नगर रोड असल्यामुळे या ठिकाणी आणि रांजणगावचं तीर्थक्षेत्र महागणपती असल्यामुळे या ठिकाणी नगरवरून किंवा पुण्यावरून येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. या ठिकाणी पार्किंगचा विषय असेल, मोठ्या बाजारतळाचा विषय असेल, सर्वच प्रश्न आहेत. आणि ह्या सर्व विषयावरती आपणाला काम करून ह्या ठिकाणी जर तुम्ही परिसरामध्ये वेगवेगळ्या पाहिलं, तर ह्या ठिकाणी असंख्य कचऱ्याच्या डेपोचे डेपो आपल्याला पाहायला मिळेल, कचऱ्याचे ढीगचे ढीग पाहायला मिळतील. असे कचऱ्याचे ढीग पूर्णपणे स्वच्छ रांजणगाव आपणाला या ठिकाणी करू इच्छितो. आणि करत असताना या ठिकाणी ट्रॅफिकचा विषय असेल, रोजगारीचा विषय असेल, सगळेच प्रश्नांना या ठिकाणी आपणाला आज लाईट विद्युत महामंडळाचा जर विषय तुम्ही पाहायला गेला रांजणगावमध्ये, तर अतिशय खालीहून तारा रांजणगावमध्ये गेलेल्या आहेत. आज अंडरग्राऊंड पद्धतीने या ठिकाणी लाईटची व्यवस्था या ठिकाणी रांजणगावमध्ये आपणाला करायची आहे. आज वाड्या वस्त्या असतील, वाड्या वस्त्यावरती देखील ह्या ठिकाणी रस्त्यांचे मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट सांगायची जर झाली, तर आज या ठिकाणी रांजणगावमध्ये आज एवढं मोठं अष्टक्षेत्र असल्यामुळे आज कॉलेजचा विषय देखील मोठ्या प्रमाणावरती रांजणगावमध्ये जाणवत आहे, तर कॉलेजला देखील या ठिकाणी प्राधान्य देण्याचा निश्चितच या ठिकाणी आमचा सर्वांचा मानस असेल. आज रांजणगाव ग्रामपंचायतमधील जे तरुण रोजगार असतील आणि तरुण जे आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना म्हणजे रोजगाराच्या मार्फत म्हणा किंवा व्यवसाय म्हणा, तर तुम्ही नेमकं काय MIDC मार्फत त्यांना उपलब्ध करून द्याल? आज रांजणगावच्या बाबतीत जर झालं तर तरुण अतिशय या ठिकाणी कामाच्या निमित्तानं इकडं तिकडं जात असतो, परंतु त्यांना कामाच्या निमित्तानं एक MIDCमध्ये असा मेसेज गेलेला आहे की ज्या स्थानिकांना कामं देत नाही आहेत, ते स्थानिक आलं की त्या डायरेक्ट कंपनीच्या गेटवरती जाऊन सांगतात, गेटवरती गेल्यानंतर काम मुलांना सांगतात की स्थानिकांना आम्ही कामाला घेत नाही, परंतु आम्ही ह्या ठिकाणी सर्वजण एकत्र जाऊन त्या ठिकाणी कंपन्यांना जे MD असतील, त्यांचे HR हेड असतील, त्यांना एकत्र घेऊन या ठिकाणी त्यांना विनंती करणार आहोत की जास्तीत जास्त तुम्ही आमच्या स्थानिक लोकांना या ठिकाणी नोकरी द्यावी आणि त्यांना तशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी विनंती करणार आहोत. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी YouTube आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर.